स्टूडेंट, नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द टॉपिक दैट इज मस्क्युलर टिश्यूज. बेंड युअर आर्म ॲट एल्बो. एल्बोच्या इथे जर तुमच्या आर्मला तुम्ही बेंड केलं, ऑब्झर्व द मसल्स इन द फ्रंट अँड द बॅक ऑफ द आर्म. स्ट्रेटन द आर्म, परत त्या आर्मला सरळ केलं. ऑब्झर्व द सेम मसल अगेन. डू द सेम विथ युअर लेग, फोल्डिंग इट ॲट द नी जॉईंट. Do you experience and talk contraction and relaxation of muscle at every moment? हो, आपण बघतो की आपले मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स होतात जेव्हा आपण अबाव मुवमेंट करतो तेव्हा. द मसल फायबर्स अँड मस्क्युलर टिश्यूज आर फॉर्म्ड फ्रॉम अ स्पेशल टाईप ऑफ अ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन ड्यू टू विच द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज पॉसिबल. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन का पॉसिबल होतं? कारण त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असतं. मस्क्युलर टिश्यूज आर मेड अप ऑफ अ लॉन्ग सेल्स ऑफ मसल फायबर्स. मस्क्युलर मुवमेंट ऑकर्स ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन इन दीज टिश्यूज. मस्क्युलर मुवमेंट का निर्माण होते? कारण कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन हे सेल्समध्ये असतं म्हणून. सो लेट अस सी द टाईप ऑफ अ मस्क्युलर टिश्यूज. स्ट्रॅटेटेड मसल्स, नॉन स्ट्रॅटेटेड मसल्स, अशाच टाईपमध्ये ते असतात. स्ट्रॅटेशन्स अँड दिस इज द न्यूक्लियस. इथे न्यूक्लियस असं असतं. आणि नेक्स्ट आहे कार्डियाक मसल्स. सो लेट अस सी अबाउट दिस इन डिटेल. द मसल सेल्स आर लॉन्ग. इथे जे मसल्सचे सेल्स आहेत ते लॉन्ग असतात, सिलेंड्रिकल असतात आणि मल्टी न्यूक्लेटेड अँड हॅव नो ब्रँच. बघा, मल्टी न्यूक्लेटेड, ह्याला भरपूर न्यूक्लियस आहेत आणि त्यांना ब्रँच नसते. इथे मसल सेल्स आर शॉर्ट. मसलचे सेल्स जे असतात ते शॉर्ट असतात. स्पिंडल शेप असतात. युनिन्युक्लेटेड अँड हॅव नो ब्रँचेस. युनिन्युक्लेटेड असतात आणि त्याला ब्रँचेस नसतात. नेक्स्ट इथे बघूया आपण कार्डियाक मसल्स कसे असतात. मसल सेल्स आर सिलेंड्रिकल. परत हे देखील सिलेंड्रिकल असतात, युनिन्युक्लेटेड असतात आणि हॅड अ ब्रँच आणि त्यांना ब्रँचेस मात्र असतात. स्ट्रक्चर, देअर आर ऑल्टरनेट डार्क अँड लाईट ब्रँड्स ऑन दीज मसल ॲट दे आर अटॅच टू द बोन. यांना डार्क आणि लाईट ब्रँड्स असतात का? कारण ते बोन्सला अटॅच असतात. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्केलेटल मसल्स आणि त्यांना स्केलेटल मसल्स देखील म्हटलं जातं. दे मूव ॲज पर अवर व्हील्स. आपल्या व्हील्सप्रमाणे ते मूव होतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ व्हॉलेंटरी मसल्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत डार्क अँड लाईट ब्रँड्स आर ॲबसेंट. डार्क आणि लाईट ब्रँड्स ॲबसेंट असतात, नॉट अटॅच टू द बोन्स. हे बोन्सला अटॅच नसतात. देअर मुवमेंट्स आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अवर व्हील. आपण आपल्या व्हीलच्या प्रमाणे त्यांना कंट्रोल करू शकत नाही. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ इनव्हॉलेंटरी मसल्स आणि म्हणून त्यांना इनव्हॉलेंटरी मसल्स म्हटलं जातं. दे आर प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल, ब्लड वेसल्स एक्सेट्रा. नेक्स्ट आहे कार्डियाक मसल्स स्ट्रक्चर. डार्क अँड लाईट ब्रँड्स आर प्रेझेंट. डार्क आणि लाईट ब्रँड्स प्रेझेंट असतात. द हार्ट इज मेड अप ऑफ दीज मसल्स. आणि आपलं जे हार्ट आहे ते या मसल्सनी बनलेलं असतं म्हणून त्यांना कार्डियाक मसल्स म्हटलं जातं. देअर मुवमेंट्स आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अवर व्हील. आपल्या व्हीलप्रमाणे आपण त्यांच्या मुवमेंटला कंट्रोल करू शकत नाही. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स रिदिमिकली.
आता त्यांचे फंक्शन्स बघूया. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द मूवमेंट ऑफ आर्म्स लेग्स रनिंग स्पीकिंग एक्सेट्रा. का? कारण आपण हे आपल्या विलप्रमाणे करू शकतो, म्हणून हे सगळे मूवमेंट आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकतो. फंक्शन्स: मूवमेंट ऑफ आईज लिड्स पॅसेज ऑफ फूड टू द ॲनिमेंट्री कॅनल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ ब्लड वेसल्स. ह्याला मात्र आपण आपल्या विलप्रमाणे करू शकत नाही, म्हणून यांचं फंक्शन हे सगळे जे आहेत ते त्यांचे फंक्शन्स आहेत. इवन कार्डेक मसल्सला पण आपण आपल्या विलप्रमाणे करू शकत नाही, म्हणून त्याचं फंक्शन्स काय आहे? कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ अ हार्ट. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड अबाउट द टाईप ऑफ मस्क्युलर टिश्यूज.